मयत समर्थ धोंडेबा भास्कर यांच्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून 50 लाख रुपये आर्थिक मदत करा आणि समर्थ भास्कर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकारी तसेच कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी रास्त नागरी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे तरुण आणि विद्यार्थी शिष्टमंडळाद्वारे निवेदन घेऊन येताच पोलिसांनी बळाचा वापर करून निदर्शन करण्यास मज्जाव केला आणि अटक सत्रही सुरू केलं। तर यावेळी युवा आघाडीचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। तर सोमवार दिनांक 14 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे स्मार्ट सिटीच्या ढिसाळ कारभारामुळे दगावलेल्या मयत समर्थ भास्कर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीकरिता युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। यावेळी युवा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी, श्याम आडम, दत्ता चव्हाण आदींच्या शिष्टमंडळानं आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन देऊन या प्रकरणी सविस्तर चर्चा केली आहे। तर संबंधित प्रकरणी कारणीभूत असणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाई करावी आणि मयतांच्या कुटुंबियांना 50 लाख आर्थिक मदत तातडीनं अदा करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही याप्रसंगी देण्यात आलाय। या स्मार्ट सिटीमध्ये आतापर्यंत अनेक सोलापूरकर दगावलेले आहेत। हे बाबू यांचं काम विस्तृत दर्जाचं आहे। महापालिकेशी केलेला करार हा चुकीच्या पद्धतीने झालेला करार आहे। करारापणे प्रमाणे एकही काम होत नाही। आज शालिमार चौक ते पंचकटा दरम्यान जे रस्त्याचं खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी जर स्मार्ट सिटीचं काम सुरू असेल तर त्यांनी संबंधित वाहतूक शाखेला पत्र दिलं पाहिजे, त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून घेतलं पाहिजे आणि बंदोबस्तमध्ये त्या रस्त्याचं काम केलं पाहिजे। तसं झालेलं नाही। दोन्हीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत, त्या दुकानदारांची वाहनं आहेत, त्याचबरोबर रस्त्यांमध्ये लोकांची ये जा आहे आणि वाहनांची वर्दळ आहे। अशामध्ये अत्यंत हेवी व्हेकल आपण जड वाहतूक म्हणून ट्रॅक्टर आलेलं आहे आणि त्या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळं 13 वर्षाचा संजय पांडे घ्यायला तयार नाहीत, आपले आयुक्त सुद्धा घ्यायला तयार नाहीत आणि कंत्राटदार सुद्धा याला घ्यायला तयार नाही। उलट पोलिसांच्या दबावापोटी या मुलाला पॉझिटिव्ह दाखवण्यात आलेला आहे। मला सांगा त्या तो मुलगा चाकाच्या खाली चिरडला गेला, त्याचा मेंदू बाहेर पडला, त्याचे डोळे, त्याचा जबडा चपटा झाला, मग यांनी अँटीजेन टेस्ट कुठून केलं आणि तो पॉझिटिव्ह कसं काय झाला ही शंका आम्ही जेव्हा त्या कुटुंबियांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी शंका आम्हाला बोलून दाखवली। म्हणून या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेबांना मागणी करतोय, या सोलापूर शहरातल्या स्मार्ट सिटी कामामध्ये जेवढ्या लोकांचा बळी गेलेला आहे त्या सगळ्या कुटुंबियांना, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना किमान 10 लाख रुपयाचं आर्थिक मदत दिलं पाहिजे। याचबरोबर या समर्थ धोंडेबा भास्कर हा जो लहान मुलगा जो विद्यार्थी होता त्याचं भवितव्य होतं असं